पेरू पेरू आतून पांढरे किंवा लालसर गुलाबी दिसणारे अशा पेरूच्या दोन जाती आहेत. पेरूच्या फोडी करून आत मसाला मीठ असे मिश्रण करून आपल्यापैकी बहुतेकांनी कधी ना कधी खाल्ले असेलच. पेरूचा मुरब्बा, जाम, लोणचे तसेच त्याचे सरबतही केले जाते. पेरूच्या नियमित सेवनामुळे मलावरोध दूर होतो, मलशुद्धी होते. पेरू गोड, तुरट, वातपित्तनाशक तसेच कफवीर्यवर्धक असतो. पेरू अतिशय थंडही असतो. पेरू स्वादिष्ट असला तरी पचावयास जड असल्याकारणाने जरा बेतानेच खावा. पेरूच्या अतिरेकी सेवनामुळे वायूचा प्रभाव वाढतो, जुलाब होतात व तापही येतो. जेवल्यानंतर दुपारी तास 1.5 तासाने एक पेरू खावा. त्यामुळे शरीराला पोषक अशा सर्व घटकांची प्राप्ती होते.